आणि देशाला महाराष्ट्राच्या मातीने क्रीडा क्षेत्रामध्ये अस्सल हिरे दिलेत, ज्यांनी फक्त देशाचं नाव जगामध्ये गाजवलं, पण त्यापैकी काही खेळाडू मात्र आजही अनेक गोष्टींपासून वंचित राहिलेत. परभणीची आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती गवते हे त्यापैकीच एक नाव. अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा तिनं जिंकल्या, पण आजही राज्याच्या क्रीडा खात्यानं तिला दिलेलं नोकरीचं आश्वासन पूर्ण केलेलं नाही, त्यामुळे तिच्या अनेक स्वप्नांवर पाणी फिरलंय. बोगद्यात शासन आणि संघटनांनी दुर्लक्ष केलेल्या मराठवाडा एक्सप्रेस ज्योती गवतेची कहाणी. अवघ्या आठवड्याभरापूर्वी या मुलीनं आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन जिंकली हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. ही आहे महाराष्ट्राची धावपट्टू ज्योती गवते. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या, राष्ट्रीय स्पर्धांमध्येही सुवर्णपदकं जिंकली, मुंबई मॅरेथॉनमध्ये अनेक वेळा पोडियम फिनिश. पण या कामगिरीनंतरही ज्योती गवतेकडे ॲथलेटिक्स संघटना आणि सरकारनं दुर्लक्ष केलंय, आणि म्हणूनच आजवर मिळालेल्या बक्षीस रकमेतून शेत विकत घेत ज्योती राबतीये आणि धावतीये देखील. याची खंत आहे की मला कोणीच म्हणजे अधिकारी लोक मला सपोर्ट करत नाही आहे नोकरीसाठी, आणि मला ऑलिम्पिकसाठी पार्टिसिपेट व्हायचं आहे, पण मला कोणी असं इंडिया कॅम्पमध्ये पार्टिसिपेट करू म्हणजे घेत नाही आहेत, की ते मॅरेथॉनचा इव्हेंट आहे. मॅरेथॉन हा इव्हेंट नसतो, फक्त ट्रॅक आणि ट्रॅकलाच इथं सहभाग घेतात इंडिया कॅम्पमध्ये असं म्हणतात. वयाच्या 13व्या वर्षापासून कठोर मेहनत आणि जिद्दीच्या बळावर परभणी सारख्या छोट्याशा भागातून आलेल्या ज्योतीनं आजवर अनेक स्पर्धा गाजवल्यात. ज्योतीला मराठवाडा एक्सप्रेस या टोपण नावानंही ओळखलं जातं. तिनं धावलेल्या 35 आंतरराष्ट्रीय पूर्ण मॅरेथॉनमध्ये 15 वेळा सुवर्ण, 3 वेळा रौप्य आणि 3 वेळा कांस्य पदकाची कमाई केली आहे. यापुढे ऑलिम्पिक पर्यंत झेप घेण्याची तिची इच्छा आहे, पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिचे प्रयत्न अपुरे पडतायत. आणि तिचं एक स्वप्न आहे ऑलिम्पिकमध्ये, ते पूर्ण होऊ नाही शकलं, पण ते ऑलिम्पिकचं स्वप्न पूर्ण व्हायसाठी त्याला विशेष ट्रेनिंगची गरज आहे. ते विशेष ट्रेनिंग म्हणजे तिला एक अलग कोचची गरज आहे, इंडिया कोचची गरज आहे, आणि तो जो खर्च आहे माझ्याच्यानं होणं शक्य नाही. तर माझी महाराष्ट्र सरकारला, भारत सरकारला एवढीच विनंती आहे की माझ्या बहिणीवर त्यांना लक्ष द्यावं, आणि तिच्या काही गरजा आहे, तिच्या ज्या ट्रेनिंगच्या बाबतीत असतील, त्याच्या डाएटच्या बाबतीत असतील, ते ह्या पूर्ण कराव्यात. राज्याच्या क्रीडा विभागानं ज्योतीला नोकरीचं आश्वासनही दिलं होतं, पण वारंवार पाठपुरावा करूनही नोकरीचा प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहे. आमचा पण प्रयत्न आहे की तिला एक चांगली नोकरी मिळायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे, शासन स्तरावर सध्याला प्रलंबित आहे. ज्योती गवतेनं केलेली कामगिरी ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची आहे, त्याची दखल महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक संघटना अथवा अखिल भारतीय ॲथलेटिक संघटनेनं घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करत असताना कुठंतरी आम्हाला राजकीय वलय कमी पडतंय. अनेक खेळाडूंना त्यांच्या कामगिरीच्या जोरावर नोकऱ्या दिल्या जातात, पण ज्योतीच्या बाबतीत दिरंगाई का असा सवालही तिच्या प्रशिक्षकांनी उपस्थित केलाय. एवढं करून सुद्धा त्या खेळाडूला क्रीडा विभाग सेवा संचालनाच्याकडून चतुर्थ श्रेणीचा प्रस्ताव त्या नोकरीचा पाठवलेला, मला वाटतं ह्या खेळाडूला त्यांनी अपमानित केल्यासारखं असं मला वाटतंय. त्यांनी कमीत कमी त्या खेळाडूचा प्रस्ताव न पाठवता त्या खेळाडूला जवळ बोलून विचारणा करून त्या खेळाडूला कुठल्या प्रकारची नोकरी आवश्यक आहे, कुस्तीसारख्या महाराष्ट्र कुस्तीगिराला तुम्ही डीवायएसपी पद दिलं तर या खेळाडूला तुम्ही डीवायएसपी पद का देऊ शकत नाही. ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी सर्वाधिक मेडल जिंकावं असं प्रत्येकाला वाटतं, मात्र याच ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी धडपडत असलेल्या ज्योती गवतेसारख्या गुणी खेळाडूला सहकार्य करण्याची कुणाचीही मानसिकता नसते. नोकरी तर सोडाच, किमान येणाऱ्या 2024 ऑलिम्पिक स्पर्धा लक्षात घेता स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, राज्याचा क्रीडा विभाग असेल, ॲथलेटिक संघटना असतील, यांनी ज्योतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहून तिची सर्व जबाबदारी घेणं गरजेचं बनलंय. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.